आई भवानीचा गजर म्हणजे सोलापूरहून आपण जाऊयात आता भंडारा जिल्ह्याकडे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 2 दिवसांपासून भंडारा गोंदिया जिल्ह्यात गारांसह पाऊस पडतोय. याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला बसतोय. जिल्ह्यात विविध ठिकाणी बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. कोरोना महापूर याने हतलब झालेला शेतकरी आणि त्याचबरोबर सरकारकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील 2 दिवसापासून भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस येत आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गारांसह पाऊस आलेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये सुद्धा गारांचा पाऊस पडलेला आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं हा पाऊस पडलेला होता आणि भंडारा जिल्ह्यात सुद्धा काल दुपारच्या नंतर पाऊस पडलेला होता. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं काल आलेल्या पावसामुळे शेतामध्ये जे धान्य लागवड केलेलं आहे त्या धान्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे. आपण पाहू शकतो सगळं धान्य हा पावसाने पूर्ण बुडालेलं आहे. एकंदरीतच ज्या शेतकऱ्यांनी आता रब्बी पिकं लागवड केलेली आहेत अशा लोकांची पिकेसुद्धा खराब झाली आहे. त्या ठिकाणी चणा गहू किंवा तूळ असेल किंवा लाकोरी असेल ह्या पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रू आणणाराही म्हणता येईल. एकंदरीतच भंडारा गोंदियामध्ये जे आलेला पाऊस आहे त्याच्यामुळे कुठंतरी शेतकरी दुखावलेला आहे आणि शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी शासनाने आर्थिक मदत द्यावी अशीच मागणी शेतकरी करीत आहे. प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नागपूर शहरात दुपारी 1:30 नंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाऊस झालाय. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण सुरू होतं. आजही दुपारी 1:30 नंतर ढगांच्या गडगडाटासह शहरात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे, तर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह रात्री तब्बल 2 तास पावसाची हजेरी सुरू होती. आज सकाळपासून पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण आणि रात्री झालेला पाऊस यामुळे थंड वातावरण निर्माण झालंय. जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, जावळी या भागात देखील या अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यातही काही भागात पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या दक्षिण भागात असलेल्या साखरपा आणि देवरुख या भागात रात्री 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तसेच खेड आणि गुहानगर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबा आणि काजू या प्रमुख पिकांवर याचा परिणाम होतोय. नांदेड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस बरसलाय. मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने ही हजेरी लावली. अर्धा तास रिमझिम पाऊस बरसला. सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गहू, ज्वारी आणि काढणीला आलेल्या हरभरा पिकांचं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. मेहकर तालुक्यातील जानेफळ आणि बुलढाणा तालुक्यातील दहीत शिवारात पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर रोगराई पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे